सब आजू सर का महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना साताऱ्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे। कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची खोटे आश्वासन देऊन आम्हा जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांवर आमची फसवणूक केली, लबाडणूक केली, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या ठिकाणी आम्ही केलेली आहे, त्याचं निवेदन दिलेलं आहे। आपल्या प्रसारमाध्यमातून मी ऊर्जा मंत्र्यांना सांगू इच्छितो की जसं तुम्ही सांगितलं की जो वीज भरणार नाही त्याचं कनेक्शन काढून टाका, महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, एकाही सातारा जिल्ह्याच्या ग्राहकाच्या कनेक्शनला हात लावून दाखवा, तो जो ग्राहकाच्या कनेक्शनला हात लावल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता सोडणार नाही, एवढं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन त्याच वेळेला म्हटलं गेलं असतं, जर आज ऊर्जामंत्र्यांनी ही जे महाराष्ट्राच्या जनतेची वीज बिल माफी केली असती तर म्हटलं असतं आम्ही खरं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतामध्ये नांदतो आहे। परंतु गंमत अशी आहे की हे 3 चाकाचं सरकार आणि ह्याच्यामध्ये हा काँग्रेसचा ऊर्जामंत्री ह्यांच्यातल्या ह्यांच्यात आपापसात पटत नाही आणि जनतेचे हालअपेष्ट होत्यात। जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हापासून लॉकडाऊन उठेपर्यंत वीज बिल माफ करावंच असं जनतेची मागणी होती, माझ्या सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ही मागणी लावून धरली होती। प्रत्येक वेळेला ऊर्जा मंत्री असतील, त्यांचे कार्यकारी संचालक सचिव असतील, ह्या प्रत्येकाने त्या त्या वेळेला वेगवेगळी विधानं केली आणि सरतेशेवटी ह्यांनी आपल्या विधानावरती घुमजाव करून आता शेवटचं ह्यांनी विधान केलेलं आहे की वीज बिल तुम्हाला भरावंच लागेल। आता ह्यांनी ज्या वेळेला सुरुवातीची जी गोडगोड विधानं केली आणि आत्ताच्या वेळेला हे कडू विधान करतायत, आम्हाला असं अपेक्षित होतं की 26 जानेवारीला जनतेला दिलासा देणारं काहीतरी वक्तव्य करतील। परंतु या ऊर्जा मंत्र्यांना मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन करून आज आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सातारा पोलीस स्टेशनला सातारा जिल्ह्याच्या वतीनं। आता गंमत अशी आहे इथून पुढच्या काळामध्ये ऊर्जामंत्र्यांनी तर त्यांच्या ऊर्जा विभागाला आदेश दिलेत की जे लाईट बिल भरणार नाहीत त्यांचे कनेक्शन कट करावेत। आम्ही ह्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्र्यांच्यापर्यंत ही गोष्ट कळवू इच्छितो की हिंमत असेल तर तुम्ही फक्त एकाचं कनेक्शन कट करून दाखवा, बाकी जनतेचं लांब राहिलं, जो कनेक्शन कट करायला तो खांबावरती चढल खरा त्याच्या पायानं पण खाली उतरणार नाही आणि ही आमची धमक आम्ही मनसेच्या माध्यमातून दाखवून देऊ आणि ती ऊर्जामंत्र्यांच्यापर्यंत कळल ही आमची तळमळ, एवढं बोलतो आणि ह्या ठिकाणी थांबतो। झलक बघायची असेल तर केव्हाही यावं आणि त्यांनी मनसेची पांगा घेऊन दाखवा। आमचं म्हणणं एवढंच आहे की फक्त हे वीज बिल माफ कोरोनाच्या काळातलं व्हावं, ही जर गोष्ट त्यांना साधी सोपी कळत नसेल तर त्यांनी केव्हाही कनेक्शन कट करायला यावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या सदैव पाठीशी। जय हिंद, जय महाराष्ट्र।